नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विकमी विचारांच्या घरीतल्या मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील तळा या गावी आणि तेथे आपण भेट देणार आहोत ते लाकडी तेलाच्या खाण्याला। आणि या व्हिडिओच्या निमित्ताने आपण जाणून घेऊया की लाकडी खाण्यातनं जे तेल निघतं त्याचे फायदे आणि त्याचे गुणधर्म काय आहेत आणि ते का आवश्यक आहे। आणि असेच दोन तरुण उद्योजक जे या गावातनं लॉकडाऊनमध्ये त्यांनी आपल्या या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज बऱ्यापैकी त्यांच्या या जे प्रोडक्ट आहेत त्यांना एक छान प्रतिसाद मिळतो आहे। तर माहिती घेऊया की हे तेल कशाप्रकारे काढलं जातं आणि त्याचे गुणधर्म काय। तर हा जास्तीत जास्त माहितीसाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहावा। आज आपण आहोत रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात आणि इथे आपण आलेलो आहोत एका लाकडी तेलाच्या घाण्यात। तर इकडे दीपक आणि सुरेश नास्कर दोघं आपल्यासोबत आहेत। तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या लाकडी घाण्याबद्दल सविस्तर माहिती सांगावी आणि आपण नंतर पुढे आपण हा लाकडी घाणा कशाप्रकारे चालवतात, त्यातून निघणाऱ्या तेलाचे काय फायदे आहेत त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल। तर दोघांचंही आपल्या विगम या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत। तर आपणास विनंती आहे की याबद्दल आपण थोडक्यात लाकडी तेला म्हणजे लाकडी घाण्यात जे तेल काढतो त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी। लाकडी घाणा चालू करण्याचा उद्देश की जे मार्केटमध्ये आपण रिफाईंड तेल खातो आहे आणि त्यातून जे होणारे आजार हे जेव्हा आम्ही पाहिलं की जे आपण मार्केटमधलं रिफाईंड तेल खातो आहे हे तेल आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे। तेव्हा आपण जेव्हा यूट्यूबवरती सर्च केलं या अजून जी साईट आहेत गुगल या ते सर्च केलं तर आपल्याला समजलं की जे आपण तेल खातो आहे ते तेल त्या तेलामध्ये खूप प्रकारचे केमिकल ॲड करून लोकांना पुरवलं जातं आणि ते तेल खाऊन आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि त्यातून आपल्याला हार्ट अटॅक किंवा पॅरालाइज असे खूप प्रकारचे आजार जे आपल्याला लगेच दिसत नाही पण ते खूप कालांतराने म्हणजे लगातार ते मार्केटमधलं ते खाल्ल्याने उद्भवतात पण हे आपल्याला कोणाला समजत नाही। कारण का जेव्हा आम्ही ह्या घाण्यामधून लाकडी घाण्याकडे वळलो तेव्हा आपल्याला समजलं की जे आपण तेल खातो आहे, समजा एक उदाहरण घेऊ आपण शेंगदाणा तेल। शेंगदाणा तेल मार्केटमध्ये 180 रुपयाला भेटतं लिटर आणि मार्केटमध्ये 120 ते 140 रुपये शेंगदाणा। आणि जेव्हा आपण शेंगदाणा तेल काढायला लागलो तेव्हा आपल्याला समजलं की शेंगदाणा तेल काढण्यासाठी 2 ते 2.5 किलो शेंगदाणे लागतो। तर मार्केटमध्ये 180 रुपये लिटर तेल कसं मिळू शकतो? बरोबर कसं बोलत नाही। त्याच्यामुळे समजलं की जे मार्केटमधले जे तेल आहे ते 100% भेसळयुक्त आहे। आणि जेव्हा आपल्याला समजलं की आपले जे पूर्वज होते किंवा आजी आजोबा होते हे पहिल्या बैलाच्या द्वारे चालणारे घाणी त्याच्यावरचं तेल खायचं, त्याच्याने काय होतं ते लोक आजारमुक्त जगायचे जीवन। पण आपण आता बाजारातलं किंवा मार्केटमधलं जे तेल खातो आहे त्याच्याने आपण आपल्याला तर दिसत नाही की आपण जे तेल खातो आहे त्याने आपल्याला किती आजार होईल। तर हे तेल न खाता लाकडी घाण्याचं तेल खाण्याकडे वळावं यासाठी आपण लाकडी घाणा गृहिणी लाकडी घाणा हा एक छोटासा उद्योग चालू केला आहे। आपल्याकडनं हे जर तेल मागवायचं असेल तर कशाप्रकारे आपण त्याची डिलिव्हरी किंवा त्याच्या काय किमती असतात साधारणतः? हां, आपल्याकडे तेल हे जे आहेत जे शेंगदाणा तेल, खोबरेल तेल, तिळाचं तेल, बदाम तेल आहे आणि आपल्याकडे पॅकेजिंग 100 ml पासून ते 5 लिटर पर्यंत आहे। 100 ml, 500 ml आणि 1 लिटर आणि 5 लिटर। तर आपण त्याचं ऑन कॉलवरती आपण ऑर्डर स्वीकारतो आणि स्वतः डिलिव्हरी देतो। मुंबईमध्ये तर 15-15 दिवसांनी आम्ही मुंबईमध्ये डिलिव्हरी देतो आणि आता आम्ही कुरिअरमध्ये पण कॉन्ट्रॅक्ट करून आम्ही कुरिअरद्वारे पण तेला आम्ही पाठवतो मुंबईमध्ये। साधारणतः कमीत कमी किती ऑर्डर करावी लागते वैयक्तिक जर करायची असेल तर कशी अशी मर्यादा की मिनिमम 500 पर्यंत केला तरी चालेल? आणि मग तुम्ही वेगळे डिलिव्हरी चार्जेस वगैरे आकारता का त्याच्यावर? सध्या तरी नाही। अच्छा, पण कुरिअर सेवा देतो, जर त्यांना कुरिअर सेवा हवी असतील तर आम्ही कुरिअरद्वारे पण पाठवतो। अच्छा, म्हणजे मुंबईतला कोणत्याही 20 रुपये चार्ज असेल कुरिअरचा। अच्छा,
आणि मुंबईतल्या कोणत्याही ठिकाणी सध्या आपण डिलिव्हरी करतो. आणि आमच्याकडे आता छोटे प्रॉडक्ट म्हटलात तर हा तळा कोकोनट ऑइल आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आपण जिथे आहोत तळा तिथल्याच ब्रँडचं नाव आपण नाम आता वापरणार आहोत. अच्छा, तर आमचा गृहिणी लाकडी खाणा म्हणून आम्ही एक नाव रजिस्टर्ड केलं, उद्योग चालू केला आणि जो आमचा ब्रँड करणार होतो तो तळा तळाच्या नावाने. अच्छा, म्हणजे याने म्हणजे दोन फायदे आहेत, एक तर आपल्या गावाचं नावही होईल आणि प्रोडक्टचं नावही, म्हणजे दोन्ही फायदे आहेत. बरोबर, छान. आणि कोकोनट ऑइलचं एक महत्त्व आहे की पूर्ण शुद्ध आहे, 100% ओरिजिनल आहे आणि याच्याने केस गळती, परत मसाज करू शकतो किंवा खाण्यासाठी वापरू शकतो. अच्छा, हां, तर याचे खूप सारे फायदे आहेत. तुम्ही जर गुगलवर सर्च केला तरी खूप सारे तुम्हाला फायदे मिळतील आणि जर याचा तुम्ही वापर केला तर चांगलंच आहे. म्हणजे नक्कीच हे शरीरासाठी, आरोग्यासाठी जितकं चांगलं आहे त्याप्रमाणे आपले केस गळती वगैरे असेल त्यासाठी या गोष्टी आपण वापरून आपले केस गळती वगैरेही थांबवू शकतो. कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण भेसळयुक्त केमिकल नाही आहे किंवा ती पूर्णतः लाकडी घाण्यावरती आपण करतो. बरोबर. आणि हे तिळाचं तेल आहे, लहान मुलांसाठी, मालिशसाठी किंवा जे आजार मोठी माणसं आहेत किंवा जी म्हातारी माणसं आहेत त्यांच्यासाठी मालिशसाठी पण करू शकतो. आणि खाण्याचे पण प्रोडक्ट आहेत, हे पूर्ण टोटली खाण्याचे प्रोडक्ट आहेत पण जसं आपण यूज करू त्याच्यावरती आहे की जर काही मालिशसाठी करतात तर काही केसांसाठी यूज करतात तर काही खाण्यासाठी. अच्छा, खूप छान. पण जरा या आपल्या घाणा कशा प्रकारे आपला चालतो, कसं काम करतो, त्यातनं तेल कसं निघतं, त्याबद्दल आपण थोडक्यात एक प्रात्यक्षिक आपल्या प्रेक्षकांना. पण त्याआधी एक सांगेन की जो मार्केटमध्ये जो तेल आहे तो रिफाईंड आहे. रिफाईंड म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये केमिकल युक्त करून प्रोसेस केला जातो आणि त्याच्यामध्ये एक ती कॅटेगरी आहे रिफाईंड तेलाची. त्यामध्ये गव्हर्नमेंटने ऑलरेडी लिहिलं आहे की 40% पाम तेल ऑइल्स यूज होतो, तर त्याला प्रोसेस केला जातो आणि त्याला म्हटला तर रिफाईंड आणि तो मार्केटमध्ये आणला जातो असं आहे. पण आपल्याकडे जो लाकडी घाणाचा तेल आहे तो पूर्ण शुद्ध, म्हणजे जो आपण शेंगदाणा यूज करतो, शेंगदाणा प्रेस केल्यानंतर जो तेल बाहेर निघतो तो तेल आपण या कंटेनरमध्ये किंवा 1 लिटर बॉटल पॅक करून आपण मार्केटमध्ये विकतो. तर हे पूर्ण शुद्ध 100% आपल्याला शेंगदाणा तेल. आणि जर तुम्हाला मुंबईमध्ये जर ऑर्डर पाहिजे असेल तर आपला नंबर आहे 8108435242. अजून दुसरा नंबर आहे 8169889461. अच्छा, तर मी आपल्याला इथून जर कोणतेही प्रोडक्ट तेलाचे ऑर्डर करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दोघांचे नंबर देत आहोत, तर आपण डायरेक्टली त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि आपली जी काही ऑर्डर असेल तर आपण मागवू शकता. तर दादा, आपण आता कोणता घाणा चालवणार आहोत, कोणतं तेल काढणार आहोत? आता आपण घोबरल तेल काढतोय. अच्छा, घोबऱ्यापासून शुद्ध आणि जे आपण खोबर वापरतो ते एकदम चांगल्या प्रकारचे खोबर असतात असं नाही. बघू शकता हे राजापुरी खोबरं आहे. अच्छा, हां, आणि आपण डायरेक्ट राजापूर, म्हणजे आपण राजापुरातनं हे खोबरं मागवून घेता सुकले नेणार. तुम्ही पण सांगा. तर आधी आपण जे खोबरं घेतलं त्याचं वजन करून बघतो. आता कमीत कमी किती आपण टाकतो एका वेळेला? एका 15 किलो टाकू शकतो. आता आपण 14 किलो घेतोय आणि यातून आपल्याला जवळपास 50% तरी खोबरा तेल मिळतो. अच्छा, 50%च्या वरती मिळतो पण आपल्याला 50% तरी यात आहे. अच्छा, म्हणजे साधारणतः आपल्याला 7 किलोच्या आसपास. हा, 7 किलो पर्यंत यात आहे. 50% त्याची तेलाची मात्रा असेल 50-60. अच्छा, आणि ते पूर्ण आपला लाकडात निघणार प्युअर असणार ते. त्यामध्ये आपण दुसरा इतर कोणत्याही गोष्टी नंतर ऍड काय आपण आता याच्यामध्ये आपण घाण्यावर खोबरं टाकणार, त्यानंतर ते प्रेस होईल. प्रेस झाल्यानंतर मग तेल आपल्याला मिळेल आणि तो आपण कलेक्ट करणार. कलेक्ट केल्यानंतर आपण एका स्टीमच्या भांड्यामध्ये त्याला सेट करण्यासाठी ठेवणार आणि 3-4 दिवसांनी पूर्ण गाळ खाली बसेल. त्यानंतर वरचं तेल आपण बॉटल पॅकेजिंगला. अच्छा, इतर आपण काही त्यामध्ये ऍडेड काही नसतं, त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल ऍडेड काहीच करत नाही. हॅलो,
तयार झाले, आता आपण ते बाहेर करतो. आता हे आपलं फायनल प्रोडक्ट आहे की याच्यामध्ये अजून पुन्हा आपण हे करतो काय? नाही, हा आपण जे आता जो आपण खोबऱ्यातून प्रेस केलेला तेल ते आता आपण कलेक्ट करणार आहोत एका भांड्यामध्ये, त्यानंतर तो पुन्हा तेल काढण्यासाठी पुन्हा चालवलं जाईल. अच्छा, नाही पण हे तेल आपण पुन्हा त्याच्यात ओतणार नाही? नाही, हे तेल पुन्हा ओतत नाही आपण. हे तेल आपण कलेक्ट करणार, त्यानंतर मग सेट करण्यासाठी त्याला आपण 2 ते 3 दिवसासाठी ठेवणार. अच्छा, पण पहिलं पूर्ण तेल काढून घ्यायचं आहे खोबऱ्यातून, त्यासाठी 3-4 वेळा आपल्याला चालू बंद करून ते करावं लागतं. अच्छा, आपल्याला जो आपला शेवटचा चौथा आहे तो आपण ह्या सळीने काढतो. त्यात म्हणजे अजिबात काय आहे तेल वगैरे? थोडेफार पर्सेंट राहतो, लाकडी गाण्यामध्ये 5% तरी तेल राहतो थोडं. अच्छा, अगदी गरम झालाय तो. आणि आपला हा बेस जो आहे हा पण लाकडाचाच असतो? हा पूर्ण लाकूड आहे, हा पूर्ण लाकूड आहे. अच्छा, ते हे दोन्ही पण लाकूड आहे, फक्त याचं बाहेरून आवरण हा लोखंड आणि लोखंड यूज केलेलं आहे. अच्छा, बाकी पूर्ण हा लाकडाचा? पूर्ण लाकडाचा आहे. त्याच्यामध्येच ते एका ठराविक प्रेशरने दाबलं जातं आणि मग त्यातनं तेल मिळतं आपल्याला. बरोबर. आणि आता हा जो आपल्याला जो तोता राहिला त्याचा आपण काय करणार? या तोत्याचा आम्ही आता चटणी बनवतो याची. अच्छा, चटणी. अच्छा, म्हणजे खोबऱ्याचं तेल काढल्यानंतर आपला जो चोथा उरतो त्याचा आपण खोबऱ्याची चटणी बनवतो. त्याच्यामध्ये खोबरा प्लस लसूण मसाले मीठ त्याच्यात आपण एक स्वादिष्ट चटणी बनते. अच्छा, म्हणजे ही पण आपल्या या ब्रँड खालीच आपण? हा, ब्रँड खालीच आपण आता विकतो त्याला. अच्छा, म्हणजे तेल काढल्यानंतर पण या या गोष्टी उरतात त्याचा देखील आपण पुरेपूर उपयोग करू? पुरेपूर उपयोग करून घेतो. अच्छा, आणि मी मगाशी आता शूट करताना मला काही गोष्टी आढळल्या. एक म्हणजे हे जे तेल आहे ते एवढं चिकट नाहीये. आपण बाजारात जे तेल आणतो ते एकदम चिकट असतं. बरोबर. तर हे कशामुळे? म्हणजे हे याच्यामध्ये काय आहे की हा पूर्ण नॅचरल आहे, 100% खोबऱ्यातून निघालेलं तेल आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं पूर्ण मार्केटमधलं आहे तसं चिपचिपा नसतो. बरोबर. हे एकदम चांगलं शरीरामध्ये ते ऑब्झर्व पण होतं, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये गेलेलं तेल हे नॅचरल आणि चांगलं असतं आणि ते ऑब्झर्व होतं. बरोबर. तर आणि जे मार्केटमधलं तेल आहे ते ऑब्झर्व होत नाही. बरोबर, कारण ते हाताला लागलं की आपल्याला हात स्वच्छ धुवायला लागतात. स्वच्छ पाण्याने धुण्याशिवाय पर्याय नाही, पण याला तसं नाही. आपण याला पाण्याने हात नाही धुतला तरी चालतं. बरोबर, म्हणजे ते शरीर आपलं खेचून घेतो, कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण काही केमिकल नाहीये किंवा काही दुसरं अजून मिश्रण आपण टाकत नाही. बरोबर, कारण मार्केटमधल्या तेलामध्ये जवळपास 50% खोबरेल तेल यूज केलं होतं आणि 50% मिनरल ऑइल यूज केला होता. जो मिनरल ऑइल हा पाण्यासारखा लिक्विड असतो. अच्छा, ते मार्केटमध्ये तेल यूज केलं होतं. तर आपण बघू शकता हा पूर्ण लाकडी हा घाणा आहे आणि याच्यातच आपण आता खोबऱ्याचं तेल काढलं. कोणत्याही प्रकारचं मेटल आतल्या बाजूला नाही आहे, कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही आहे. पूर्णतः त्या लाकडाच्याच ह्याच्यामध्ये हे कोणत्याही प्रकारचं म्हणजे शेंगदाणा असेल किंवा खोबरं असेल ह्याचं तेल ह्याच्यात काढलं जातं. हा चौथा ना, साधारण 6 किलो निघाला. हे आपलं जे फायनल तेल आहे ते आणि याचा याच्यावरती आपला गाळ आहे तो खाली बसेल ना नंतर, त्यानंतर मग तेल स्वच्छ होईल. स्वच्छ होईल, त्याला 2 दिवस लागतील. अच्छा, 2 ते 3 दिवस.
आणि अजून क्लीन हवा असेल तर 4 दिवस द्यावं लागेल, 4 ते 5. अच्छा, हे साधारण 9 किलो दिसत आहे, पण आपण आधीच्या तेलाचा जो गाळ होता तो 1 किलो 1.25 किलो होता, 1.125 म्हणजे जे आपला 14 किलोचा जो हिशोब होता तो पूर्ण ती पेंडी आणि हे तेल मिळून आपला टॅली झालं. दादा, या तेलाच्या घाण्याची नक्की सुरुवात कशी झाली, म्हणजे ही संकल्पना कधीपासून सुचली आणि काय नक्की कशा प्रकारे या व्यवसायामध्ये तुम्ही उतरलात? याआधी आम्ही पहिला जॉब करत होतो मुंबईमध्ये आणि आम्ही 3 मित्र होतो, तर आम्ही 2012 पासून आम्ही गावाकडे काहीतरी फूड प्रोसेसिंग युनिट ओपन करायचं असा आमचा कळ होता. मध्यंतरी आम्ही बरेच 3-4 असे प्रोजेक्ट तयार केले होते, पण काही भांडवलामुळे आपण सक्सेस झालं नाही. मग त्याला आम्ही थोडा वेळ घेतला, वेळ घेतल्यानंतर जॉब कंटिन्यू चालू केला, थोडा बहुत म्हटलं की आपण स्वतःचा भांडवल तयार करायचं, कारण का लोनवरती लोन मिळत नव्हतं, बिझनेस लोन. तर आता आपण स्वतःचं भांडवल तयार केलं स्वतःचं जनरेट, आणि लॉकडाऊनमध्ये आलं, तर लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम असल्यामुळे मला गावी काम करता आलं, आणि ते करता करता मला नंतर सुचलं की आपण काहीतरी आता करायला हवं आहे की स्वतःचा बिझनेस जो आपण 2012 पासून सुरू एक विचार केला होता की काहीतरी फूड प्रोसेसिंग करायचं. तर आता मी त्यानंतर मग यूट्यूबवरती काही राजीव दीक्षित सर आहेत त्यांचे व्हिडिओज पाहिले, तर त्यांचे व्हिडिओज असे होते की जे मार्केटमधलं तेल आहे ते तेल नसून ते एक त्यांच्यामध्ये विष आहे. ते एक सायंटिस्ट होते, त्यांनी सायंटिस्टच्या हिशोबाने त्यांच्या अभ्यासाने ते म्हणतात की जे मार्केटमधलं तेल आहे ते एक विष आहे, स्लो पॉइजन विष आहे, कारण का त्याच्यामध्ये पामतेल ऑइल मिक्स केलेला असतो आणि भेसळ ही मोठ्या प्रमाणात केलेली असते, म्हणून त्यांना कमी प्राईजमध्ये विकता येतो. तर अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ त्यांच्या खूप साऱ्या बघितल्या, त्यानंतर मग आम्ही ट्रेनिंग घेतलं, पुण्यामध्ये जाऊन त्याची ट्रेनिंग घेतली की हा लाकडी खाणा आपण कसा युनिट आहे ते बघितलं पहिलं, त्यानंतर ट्रेनिंग घेतलं की कसा काढला जातो आणि त्याचे फायदे काय. त्यानंतर मग आम्ही त्याच्याआधी आम्ही स्वतः तेल यूज करून बघितलं घरी, आम्ही पुण्यावरून ऑनलाईन तेल मागवत होतो, त्यानंतर 2-3 महिने यूज केले, त्यानंतर आम्ही ट्रेनिंग केले, त्यानंतर पुढे की विचार केला की आपण लाकडी घाण्याचा हा एक उद्योग चालू करूया आणि आपल्या तळाभागातल्या लोकांना केमिकल युक्तमधून आरोग्यदायी करूया. थोडं महाग येईल, पण ॲक्च्युली त्याचं महाग पण म्हणता येणार नाही. जर तुम्ही त्याचा वापर केला ज्या तेलाचा, ते आपला जो लाकडी घाण्याचा तेल हा जाड असतो, त्यामुळे तो कमी टाकलं तरी आपलं जेवण पूर्ण होतो, म्हणजे मार्केटमध्ये जर 4 चमचे टाकले तर 2 चमचमध्ये काम होतं, म्हणजे जेवणातलं आपलं तेलाचं प्रमाण देखील त्या निमित्ताने कमी होऊ शकतो. तर अल्टिमेटली तुमचं महाग असं म्हणता येणारच नाही, आणि एका माणसाला 500 ml 1 महिन्यासाठी पुरेपूर आहे लाकडी खाण्याचं तेल. जो शरीर आहे तुमचं निरोगी राहील, आणि जे डॉक्टरांसाठी किंवा हॉस्पिटलसाठी जे मोठमोठे आजार तयार होतात आणि आपल्या परिवाराला देखील त्याचा त्रास होतो, आणि मग ते 5 लाख 10 लाख अशी सर्जरी असतात किंवा ऑपरेशन्स असतात, तर त्यासाठी आपण ते नको व्हायलासाठी आपण याचा तेलाचा वापर केलाच पाहिजे लाकडी खाण्याचा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली ती रायगड तळा येथील गृहिणी लाकडी घाणा येते, आणि त्यांच्या घाण्याविषयी आपण बऱ्यापैकी माहिती घेतली की यातनं तेल कशा प्रकारे काढतात, आणि हे दोघेही तरुण उद्योजक आहेत, ते या निमित्ताने या व्यवसायामध्ये उतरले आहेत, आणि या गोष्टीचं महत्त्व पटवून देणं तितकंच गरजेचं आहे, कारण जर एखादी गोष्ट आपल्या आरोग्याला खरंच हितकारक असेल तर त्याच्यासाठी आपण आतापासून प्रयत्न केले पाहिजेत, आणि खरंच हे खूप याच्यासाठी धडपडतात, एक चांगला संदेश देखील देण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओच्या निमित्ताने मी सांगेन की यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत तर आहोतच, तर आपण यांच्याशी संपर्क साधून यांचे प्रोडक्ट खरेदी करा, किंवा आपण मुंबईसारख्या ठिकाणी देखील आपण घरपोच या गोष्टी आपण मागवू शकता. जर कोणाला अजून समजा सेलिंग करायचं असेल, जर कोणाला सेलिंग असेल तर आपण ते मला किंवा याला कॉन्टॅक्ट करू शकता. अच्छा, म्हणजे तुमचे त्यासाठी पण तेच क्रमांक आहे, त्याच्यावरती क्रमांक सांगून जर कोणी मुंबईत किंवा मुंबई बाहेर या प्रोडक्ट विक्रीसाठी तुमच्याकडे घेऊन जर सेल करणार असेल तर तुम्ही त्यासाठी पण तुम्ही त्यांना मदत करू शकता. तर म्हणजे तुमच्या मार्फत एक तरुणांना रोजगार देखील म्हणजे उपलब्ध होऊ शकतो की ज्याने त्यांनी आपल्या पद्धतीने आपले प्रोडक्ट हे करून तुमचाही त्यांनी व्यवसाय वाढेल आणि तो देखील त्याच्यामधनं काही उत्पन्न काढू शकतो. तर खूप छान प्रकारे ही माहिती आणि खूप छान प्रकारे हा व्हिडिओ आपल्याला या निमित्तानं पाहता आला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा, आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. धन्यवाद.